आदर्श मित्रमंडळ, संजीवनी मित्रमंडळ आणि स्वर्गीय चिराग ठोंबरे प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पनवेल येथे प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेला माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. परेश घरत आणि विशाल जितेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 2 दिवसीय या प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तेजस कानपळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. ज्या माननीय आमदार एकनाथ ठाकूर यांचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडून पाहिलं जातं, तर या इथं अतिशय सुंदर असं ग्राउंड आहे, या इथं चांगल्या प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे, परंतु त्या प्रकारे मेंटेन हे होऊ शकलेलं नाही, त्याच्या काही हजार कारण असतील, परंतु अशा प्रकारचं मैदान हे तयार केलेलं आहे, खरोखर एक मोठी गोष्ट आहे. कारण आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की खानदा कॉलनीमध्ये आज एकही मैदान नाही आहे. आपल्याला माहिती आहे की कामोठ्यामध्ये अशा प्रकारची मैदानं ही बिलकुलच तिथं नाही आहेत आणि इतकं सुंदर असं मैदान केलेलं आहे. तर ह्याला या इथे याचं गवत असेल किंवा याचा हे गवत समतल करणं हे सांधा आपल्याला फार सांधा मोठी गोष्ट नाही आहे. किंवा सांधा ही झाडं आहेत, ही झाडं काढावीत की नाही सांधा मला हे आपण सांगावं. आणि त्याच्यासाठी आपल्याला जी काही सांधा राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता पडणार आहे, जी काही विलपॉवरची आवश्यकता पडणार आहे, माननीय आमदार प्रचंड ठाकूर हे आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्याला हे शक्य आहे. आणि त्याच्याच बरोबर सांगता या इथे जर कोणत्या पायाभूत सुविधांची आवश्यकता असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी राबवता येणं हे शक्य आहे. हे आपल्या महानगरपालिकेला आता सिडकोकडे हँडओव्हर झालंय, तर मग आपण सांगता याचा चांगल्या प्रकारे विकास करावा, आपण आपल्या सूचना ह्या आपण द्याव्या. आणि त्यासाठी सांगता जो काही निधी लागेल, काही जास्त निधी लागणार नाहीये, जो काही लागेल तो पनवेल महानगर बँकेकडून आपल्याला उपलब्ध होईल याची मी आपल्याला शाश्वती देतो. कृपया मी आता फार लांबचं बोलत नाहीये, माझं म्हणणं की पुढच्या 48 तासामध्ये आपण द्यावं. तिथं सांगता आता कालच्या दिवशी सुद्धा आपण आपले जितके सुद्धा शहराध्यक्ष सर्वांना कळलेलं होतं, तर मग त्या प्रकारे तुम्हाला सुद्धा मी इथं विनंती करतो. अतिशय सुंदर असं ग्राउंड आहे, तर या ग्राउंडचा जास्तीत जास्त वापर होईल आणि त्याच्यातून सांगता सर्व युवकांना त्याचा फायदाच होईल. या दृष्टीने आपण नेतृत्व करावं याच्यासाठी मी आपल्याला विनंती करतो.